जहाँ एक तरफ जश्न यौम रियासत मनाया जा रहा है, उसी तरह यौम सिया भी मनाया जा रहा है, यानी कि काला दिन भी मनाया जा रहा है। और यहाँ पर बेलगाम शहर का एक दूसरा हिस्सा भी, आप दूसरी तस्वीर भी देख सकते हैं कि यहाँ पर कई सारे मराठी नौजवान हैं और आवाम है जो पिछले 66 साल से वो मुस्तकिल एहतजाज कर रहे हैं और उसमें अपना आंदोलन और वो अपनी जद्दोजहद को जारी रखे हुए। हमारे साथ यहाँ पर नौजवान कायद मराठी के शुभम शेड़ के साथ मौजूद हैं। तुम्ही मागल्या पिछले मागिल 66 वर्षापासून हा लढा लढत आहे साहेब, तर याला नवीन परत एकदा नवीन धार देण्याचा प्रयत्नसुद्धा तुमच्याकडून चालू आहे आणि यावेळेला बऱ्याच प्रमाणातसुद्धा तरुण आणि युवा वर्ग याच्यामध्ये सामील झाला, त्याबद्दल काय म्हणतात? हीच या लढ्याची नवीन धार आहे। खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर सीमा प्रश्न संपला आहे किंवा समितीत मरगळ आले म्हणून इथला मराठी भाषिक आणि मराठी भाषा संपली याचा अर्थ असा होत नाही, हे खऱ्या अर्थानं या फेरीतून यावेळेला दिसून आलं आहे। आता तुम्ही एका समाजाचं प्रतिनिधित्व करता, 18 पकड जाती 12 बरुसीदार, जे मराठी भाषिक आहेत ज्यांचं शिक्षण मराठीत झालं आहे तो महाराष्ट्रीयन आहे, तो समितीचा एक चळवळीचा कार्यकर्ता आहे म्हणून आम्ही समजतो। ह्या चळवळीत आजपर्यंत कितीतरी लोकांनी आपलं बलिदान दिलं आहे आणि त्यांचं बलिदान वाया जाणार नाही याची काळजी ही युवा पिढी या ठिकाणी घेत आहे। आता महाराष्ट्रातून आलेले एक पाहुण्यांना सुद्धा हा प्रश्न विचारलो, असं वाटत नाही की कुठंतरी धार बोथट झाली आहे आणि मध्यंतरी कुठंतरी याच्यामध्ये मरगळ निर्माण झाली, हे याला कारण काय आहे? कारण या जे लीड करत होते, याला याचं जे नेतृत्व करत होते, ते नेतृत्व कुठंतरी चुकलं किंवा त्यामध्ये जसं भाजपा एक राष्ट्रीय पक्ष आहे आणि जाती धर्माचं राजकारण केलं जातं, का तरुण पिढी त्या साईडला जात आहे असं वाटतं? कारण वेळ आहे, कालाय तस्मायनं महा म्हणतात, जशी जशी वेळ जाते तशी तशी राजकीय सामाजिक आणि त्यातली सांस्कृतिक समीकरणं त्या ठिकाणी 2-5-10 वर्षाला बदलत राहतात, त्याचप्रमाणे कुठेतरी थोडीफार मळघर येणं किंवा धार बोथट झाले म्हणणं हे चुकीचं नाही, पण त्याला धार काढणं किंवा या लढ्याला नवीन बळकटी देणं हे आपल्या हातात आहे आणि त्यासाठीच आम्ही या ठिकाणी प्रयत्नशील आहे। कारण आम्ही लहानपणापासून बघतो की प्रत्येक जागी MLA जो यायचा, आमदार खासदार, तो MA महाराष्ट्रीकरण समितीचा असायचा, परंतु आता पाहिलं जातं की प्रत्येक जागी समीकरणं बदलत आहेत, चित्र बदलत आहे, तर त्याच्यामागं काय कारण? नाही, निवडणूक आम्ही जिंकलो नाही म्हणजे लढ्याची धार कमी झाली अशी होत नाही। आज देशावर राज्य करणारा काँग्रेस आज विरोधी पक्ष म्हणून सुद्धा शिल्लक आहे की नाही असा प्रश्न पडतोय। त्यामुळं एवढ्या मोठ्या देशात, देशपातळीवर लोकशाही नांदणाऱ्या देशात जर अशी समीकरणं बदलू शकतात तर हा सीमाभाग आहे, पण इथल्या मराठी माणसाची इच्छा या ठिकाणी या संख्येतून या जनसागरातून दिसून येते। त्यामुळं प्रतिनिधी निवडून येतील जातील, निवडणुका येतील जातील, लढा जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत। महाराष्ट्रामध्ये सत्तेत शिवसेना सुद्धा आली, महाविकास आघाडीसुद्धा आली, परंतु ज्या पद्धतीनं एक सपोर्ट मराठी माणसाला बेळगावच्या व्हायला पाहिजे तो झाला नाही असं वाटत नाही तुम्हाला? नाही, सध्याला आम्हाला सपोर्ट हा सुप्रीम कोर्टाच्या पातळीवर पाहिजे आणि त्या पद्धतीची कामं आतल्या बाजून चालू आहेत। सत्तेवर असताना ती केली असती? नाही, सत्तेवर असतानाच प्रयत्न चालू होते, अगदीच तज्ज्ञ समितीच्या फेरनिवडीपासून सगळी कामं किंवा सुप्रीम कोर्टाला नवीन वकील नेमून या लढ्याला किंवा या कोर्टाच्या दाव्याला कुठेतरी बळ देण्याचं काम सरकार करत आहे, फक्त ते अजून तीव्र पद्धतीनं करण्याची गरज आहे आणि त्या पद्धतीची विनंती आम्ही करून त्यांना नक्कीच कामाला लावू। पुढचं काय प्लॅनिंग साहेब, पुढचं परत आंदोलन कुठपर्यंत चालणार काय? हा महाराष्ट्रात सामील होण्यापर्यंत चालतच राहणार आंदोलन? तिथपर्यंत चालू राहणार जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही। ही चळवळ तेव्हाच संपेल जेव्हा आम्ही आमच्या स्वराज्यात म्हणजे स्वतःच्या राज्यात सामील होऊ, त्याच्या पलीकडं काही होणार नाही। जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावर उतरू, आमचा निषेध, आमची भावना आम्ही व्यक्त करत राहू आणि शेवटी न्याय खेचून घेऊनच आम्ही स्वस्त बसणार आहोत। ओके, थँक्यू। मी कोल्हापूरहून इथं आलो आहे या कॅपॅसिटीत की महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रतिनिधी म्हणून या सीमा भागातला बेळगाव आणि या परिसरातल्या मराठी भाषिकांच्यावर गेले 66 वर्षे जो अन्याय चालू झालेला आहे आणि त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी इथली जनता, इथले कार्यकर्ते, इथले मराठी बांधव,
स्त्री पुरुष अबाल वृद्ध जे लढत आहेत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या लढ्याला यश यावं म्हणून शुभेच्छा देण्यासाठी आणि त्यांचा लढा लवकरात लवकर सुटावा, कारण सर्व जाती धर्माचे लोक आपण एकत्र आहोत, विविध भाषांचे लोक एकत्र आहोत असं सूत्र केवळ केंद्र सरकार म्हणतं आहे, पण प्रत्यक्षात मात्र वागताना भाषिक दुजाभाव केला जातो आहे, जाती जातीमध्ये आणि धर्माधर्मामध्ये अशा पद्धतीची फूट पाडण्याचा प्रयत्न केंद्राचा चालू आहे सातत्यानं, तो मोडून निघाला पाहिजे ही भावना व्यक्त करण्यासाठी, या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी म्हणून मी आज या ठिकाणी. महाविकास आघाडी सरकार सुद्धा होतं आणि सीमा प्रश्न आम्ही सुद्धा लहानपणापासून बघत आलो आहे, तर ज्यावेळेला तुम्ही सत्तेत होता त्यावेळेला हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न का केला नाही आहे? ज्या ज्या वेळेला आमच्या पातळीवर, आमच्या पक्षाच्या पातळीवर शरदराव पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली या लढ्याला सातत्यानं आम्ही पाठिंबा देत आलो आहे, किंबहुना यांचा प्रश्न सोडवण्यासाठी सगळ्या प्रकारच्या चर्चेला आणि न्यायालयीन लढाईला केवळ पवार साहेबांचाच प्रचंड मोठं पाठबळ आजपर्यंत लाभलेलं आहे, आणि म्हणून तुमच्या सगळ्याच या मराठी बांधवांमध्ये मराठी भाषिकांच्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाला पवार साहेबांचं प्रचंड मोठं पाठबळ, एन डी पाटलांचं पाठबळ हे सातत्यानं लाभलं आहे, तीच परंपरा उद्याच्या काळात सुद्धा आमच्या पक्षाची राहील. आता प्रश्न सुटण्यासाठी न्यायालयीन निवाड्यामध्ये हा प्रश्न अडकला आहे, तोही लवकर सोडवण्यासाठी पवारसाहेब सातत्यानं प्रयत्न करत आहेत. नाही, आपल्याला असं वाटत नाही की कुठंतरी 66 वर्षं झाली तर कुठंतरी ही धार बोथट करण्यासाठी नेत्यांचं काहीतरी याच्यात सहभागाचं नाही? कर्नाटक राज्याचं, कर्नाटकच्या सरकारचे प्रयत्न, कुठल्याही पक्षाचा तो सरकार इथं असो, त्यांचे प्रयत्न हे सातत्यानं चाललेले आहेत. आता ते दुर्दैव आहेत एवढंच मी म्हणेन, यापेक्षा मला काय त्याबद्दल काय बोलता येणार नाही. आज मराठी भाषिकांचा निषेध मोर्चातून दिसून येते आहे. ज्या मराठी भाषिकांच्यावर अन्याय झाला, अत्याचार झाला, नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नहीं.